लोकसभेच्या जागावाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच. लोकसभेसाठी समसमान जागावाटपाची अजित पवार गटाची भूमिका, सूत्रांची माहिती. महायुतीत समसमान जागांचं वाटप व्हावं, जितक्या जागा शिंदेना तितक्याच आम्हालाही हव्यात, अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळांची मागणी. जागावाटपाबाबत माध्यमांमधून चर्चा करणं अयोग्य, आमचे आमदार तुमच्यापेक्षा जास्त आहेत, भुजबळांनी लक्षात ठेवावं, शंभूराज देसाईंचा भुजबळांवर पलटवार. भांडा सौख्यभरे, जागावाटपातील रस्सीखेचानंतर विजय वडेट्टीवारांची शिंदे गटासह अजित पवार गटावर टीका. राहुल गांधी, खरगे किंवा उद्धव ठाकरे कुणीही पंतप्रधान बनू शकतं, संजय राऊतांचं वक्तव्य. तर पंतप्रधान पदाचे 3 उमेदवार देऊन राऊतांनी देश वाटायचं ठरवलंय का, शेलारांचा राऊतांना सवाल. राम मंदिराच्या निमंत्रणावरून वादाची पंगत, राज ठाकरे व्हीव्हीआयपी म्हणूनच त्यांना निमंत्रण, भाजपवर टीका करणाऱ्यांना का बोलवायचं, उद्धव ठाकरेंना निमंत्रण न पाठवण्यावर गिरीश महाजनांचं विधान. प्रभू रामांचं बोट धरून मंदिरात नेणारे विष्णूचे 13वे अवतार, भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या फोटोवरून संजय राऊतांची मिश्किल टीका, तर राऊतांना पोटशूळ उठतोय, गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्याची गरज नाही, आम्ही अयोध्येतच, संजय राऊतांचा गिरीश महाजनांवर पलटवार. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी भिडणार, दूध, कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाच्या दरांसाठी मनोज जरांगे आंदोलनाच्या तयारीत. मराठा आंदोलनाच्या दिवशीच ओबीसींचंही आंदोलन होणार, प्रत्येक जिल्ह्यात लाखांचे मोर्चे आम्ही काढणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. कोयता कुऱ्हाडीची भाषा करणारे संस्कार शिकवणार का, जरांगेंची मंत्री छगन भुजबळांवर पलटवार. जालन्यात 200 बेकायदा पिस्तुलांची आयात झाल्याचं भुजबळांनीच केलं होतं वक्तव्य. अंतरवाली सराठीतून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने पायी निघणार, 20 तारखेपासून सुरुवात, तर जरांगे मुंबईत येण्याआधीच निर्णय होणार, मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन. गावबंदी नसतानाही भाजप आमदाराला मराठा तरुणांनी रोखलं, आमदार रातोळीकरांना कार्यक्रमासाठी आले असता कामठा गावातील तरुण झाले आक्रमक. 25 कोटींच्या घोटाळ्यानंतरही अजित पवार सत्तेत, शिखर बँक घोटाळा प्रकरणात नवा खटला दाखल करणार, अजित पवारांना जेलमध्ये जावं लागणार, शालिनी पाटलांचा दावा. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर नवाब मलिक अजित पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात, मलिक महायुतीत नको, फडणवीसांनी लिहिलं होतं अजितदादांना पत्र. दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर स्फोट झाल्याचा पोलिसांना फोन, गुन्हे युनिट टीम आणि फॉरेन्सिक टीम दाखल. उपमुख्यमंत्री फडणवीसांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान. मुंबई विद्यापीठात कार्यक्रम संपन्न, डॉक्टरेट उपाधी जनतेला समर्पित, फडणवीसांची प्रतिक्रिया. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री हार्बर आणि मध्यमार्गावर विशेष लोकल, सीएसएमटी ते कल्याण दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार.